या अतिशय चिकित्सक डॉक्टर विजय शेट्टी यांनी सिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिले. 99,000 फॉर ऑल ही योजना डॉक्टर शेट्टी यांनी नुकतीच जाहीर केली. डोंबिवली येथील ठाकूर हॉलमध्ये सिटी हॉस्पिटलच्या वतीने 99,000 फॉर ऑल या योजनेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. गुडघे प्रत्यारोपण संबंधी नेहमीच पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात संशयाचे धुके असते. मात्र या नवीन उपचार पद्धतीने रक्तदानात प्रत्यारोपण शल्य चिकित्सा होऊ शकते. त्याचबरोबर गुडघ्यांचे विकार, अपघातात गुडघ्यांचे स्नायूबंधन किंवा गुडघ्याची हानी झाल्यामुळे पायांच्या हालचालीवर परिणाम होतो. मात्र यामुळे हा सांधा कृत्रिम साधनाने बदलता येतो आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर रुग्ण चांगल्या जीवनाचा आनंद नक्कीच घेऊ शकतात. तो कॉमनेस्ट जॉइंट अफेक्टेड इज नी जॉइंट. सो लेट मी टेक यू टू द वर्ल्ड ऑफ आर्थराइटिस. सो बिफोर आई स्टार्ट आर्थराइटिस, ये जो टर्म आर्थराइटिस है, आर्थ्रो यानी कि इट्स अ जॉइंट, आईटिस बोलेंगे तो इन्फ्लेमेशन, देयर इज सम प्रॉब्लम इन द जॉइंट दैट इज कॉल्ड आर्थराइटिस. सो इट एड्रेसेस इन थ्री फॉर्म्स. यू डू नी रिप्लेसमेंट सर्जरीज, इट इंप्रूव्स योर क्वालिटी ऑफ लाइफ, तो जान डाल देता है और जीने का तमन्ना बढ़ता है. सी लुक एट दिस सीनियर कपल, दे आर स्माइलिंग, दे आर वर्किंग फ्रॉम द डोंबिवली community, but also at all India level. And I think it's a great project, Dr. Shetty. I really bow myself in front of you. यावर्ष 99,000 फॉर ऑल या वैद्यकीय शिक्षणामध्ये राज्य सरकारने सामायिक परीक्षा सुरू केल्याने गरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाचा लाभ मिळू लागलाय. टेलिमेडिसिनमुळे खेडेगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात निदान आणि उपचार याचा फायदा रुग्णांना होत असल्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. मेडिकल साठी लागणारे पैसे माझ्याकडे उपलब्ध नाहीत, माझा इन्शुरन्स नाही, अशी जी मंडळी आहे त्या सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी स्कीम तयार केली आयुष्यमान भारत, त्या सिटी हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष राम प्रभू, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, असोसिएशनचे सदस्य डॉक्टर सुरेश शेट्टी, संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर अरुण पाटील देखील उपस्थित होते. प्रतिनिधी शरद शहाणेसह आदाय न्यूज मुंबई.